दरम्यान पुण्यातल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या या बैठकीत फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली आणि यावेळी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे ज्या मागण्या केलेल्या त्या सगळ्या फेटाळल्याची यादीच फडणवीसांनी वाचलेली आहे आणि त्यानंतर पवार आणि ठाकरेंवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केले. त्यासोबतच मुंबई जिंकण्याचाही किंवा महाराष्ट्र जिंकण्याचाही निर्धार हा भाजपने केलाय. तर काही वेळापूर्वीच या भाषणामध्ये या संबोधनामध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरे तसंच शरद पवारांवर जोरदार टीका केलेली आहे आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे ज्या ज्या मागण्या केलेल्या त्या सगळ्या फेटाळल्या आहेत असं फडणवीसांचं म्हणणं. त्यांनी तशी यादीच वाचून दाखवली, पाहूया. पहिली मागणी होती एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करा. झाली या मागणी मान्य? दुसरं होतं 3 जुलै 2022 रोजीची विधानसभेतील कारवाई आणि अध्यक्षांची निवड रद्द करा. झाली आहे निवड रद्द? जरा जोरात सांगा, झाली आहे? तिसरी मागणी होती 4 जुलै 2022 रोजीची विधानसभेतील कारवाई आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूने पारित झालेला विश्वासदर्शक ठराव रद्द करा. झाला रद्द? त्यांची मागणी होती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित अपात्रतेच्या याचिका तुमच्याकडे बोलवा आणि संविधानाच्या कलम 142 अनुसार त्याच्यावर निर्णय करा. झाला असा निर्णय? मग सांगितलं 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेलं पत्र रद्द करा. केलं रद्द? त्यांनी मागणी केली 28 जून 2022 रोजी राज्यपालांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवांना पाठवलेलं पत्र रद्द करा. केलं रद्द? मग मी म्हटलं घटनेच्या 10व्या शेड्यूल प्रमाणे 8 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी बजावलेले समन्स रद्द करा. केलं रद्द? मग त्यांनी सांगितलं भरत गोगावले यांनी अपात्रतेसंबंधात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती द्या. दिली स्थगिती? मग यापेक्षा वेगळी मागणी काहीच नव्हती. या 8 मागण्या त्यांनी केल्या, यातली एकही जर सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केली नाही आणि उद्धवजी म्हणतात जा गावोगावी आणि सांगा आपलाच विजय झाला, बडवा आपल्या बापाचं काय जात आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.